नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीसाठी कशा पद्धतीची अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते, मार्केटचं टेक्निकल सेटअप काय, मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय, आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचं बिहेवियर काय होतं, आणि ह्याच्या सहाय्यानं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये रिॲक्शन येऊ शकते याची सविस्तरपणे चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीनं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं एक्झॅक्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसभर निफ्टी असू द्या, बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, किंवा ब्रॉड मार्केट एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेलं दिसून येते, आणि हे रेंज बॉन्ड टिपिकल मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापाठीमचं सर्वात महत्त्वाचं रिझन काय मित्रांनो, अमेरिका आणि चीन आणि तायवानच्या संदर्भामध्ये काही जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहेत. त्याचबरोबर चायना जे आहे त्याची मिलिटरी फोर्स तायवानच्या बाउंड्रीवरती डिप्लॉय करायच्या तयारीत आहे. त्या ठिकाणी अमेरिकेच्या नेल्सी पोलोसी जे आहेत त्या ऑलरेडी तायवानमधल्या गव्हर्नमेंटला भेटीसाठी गेले. हे थोडं जिओपॉलिटिकल टेन्शन थोडं कन्सर्निंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला शुक्रवारी तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी मी तुम्हाला पाठीमागच्या 2 दिवसापासून सांगतोय की बाबा रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आहे, म्हणजे 2 मेजर इव्हेंट जे आहेत ते समोर आपले उभे आहेत, आणि विशेषतः जिओपॉलिटिकल टेन्शनच्या संदर्भात अजून कुठलीही डेव्हलपमेंट झालेलं नाही. मार्केट थोडं क्वायशियस आहे, अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं एक्झॅक्ट कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होऊ शकतात किंवा काय होऊ शकतात याचा मार्केट ऑलरेडी काय करायला लागले थोडा गेस घेण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि मित्रांनो, जिओपॉलिटिकल फ्रंटवरती जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर काय नाही घडलं तर शुक्रवारी मात्र आपल्याकडं रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आहे, आणि त्याच्या अगोदर उद्या वीकली एक्सपायरी आहे 4 तारखेला. मे बी मार्केट उद्या आपण काय करू शकतो तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅप करायचा प्रयत्न करू शकतं. आज ज्या पद्धतीनं मार्केटने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेडिंग केलं सेम तीच कंडिशन उद्या पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तरी पण आपल्याला बाकीच्या गोष्टी काय करायच्या डिस्कस करायच्यात, एक कोणतं असं टेक्निकल सेटअप आहे, कुठल्या लेवल्स आहेत ज्या लेवल्स तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये छप्पर फाडके पैसा बनवून देऊ शकतात, किंवा तुम्हाला तुमचं एका ट्रेडिंग सेशनमध्ये 100, 150, 200 पॉईंटचं टार्गेट मिळण्याची प्रॉबॅबिलिटी उद्याची वीकली एक्सपायरीला आहे ती मिळू शकते. मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर जर तुम्ही बघत असाल तर काही गोष्टी काळजीपूर्वक बघा. विशेषतः मी तुमच्यासमोर सध्या जो चार्ट लावलेला आहे हा कशाचा चार्ट आहे, निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे, आणि हा निफ्टी इंडेक्सचा चार्ट पाठीमागच्या काही दिवसापासून जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर या ठिकाणी निफ्टी इंडेक्स कंटिन्यू बेसिसवर काय झालाय वर गेलाय. पण सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो, पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये विशेषतः 17,200 या लेवलवरती निफ्टीमध्ये जबरदस्त पुट रायटिंग झालेलं आहे, जबरदस्त पुट रायटर ऑलरेडी त्या ठिकाणी होल्ड आहे, आणि मार्केट जोपर्यंत 17,200 खाली क्लोजिंग देत नाहीये किंवा ह्या लेवलच्या खाली 10 ते 15-20 मिनिट मार्केट सस्टेन होत नाहीये तोपर्यंत निफ्टी इंडेक्स कोणत्याही परिस्थितीत टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीनं बेरिश होणार नाहीये. तुम्हाला 17,200 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील काय करायचं आहे, लॉंग साईडसाठी कन्वर्ट करायचं, आणि त्याचबरोबर मार्केटसाठी जो महत्त्वाची लेवल आहे ते म्हणजे 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे प्लेस्ड आहे 17,000 त्या ठिकाणी, म्हणजे इन केस मार्केटनं जर ऑप्शनचा सपोर्टचं जर व्हायलेशन केलं 17,200 तर पॉसिबल मार्केटचा डाऊन साईडला सपोर्ट येईल 17,000. पण मार्केट आत्ता ज्या लेवलला क्लोज झालं तिथून मग मार्केट एवढं खाली जाऊ शकतं उद्या एका वीकली एक्सपायरीला, तर मित्रांनो इथं जी प्रॉबॅबिलिटी आहे ते जाऊ पण शकतं जाणार पण नाही, पण आपल्याला जे उद्या होणार आहे एक्झॅक्ट त्याचा काय करायचा आहे पहिल्यांदा विचार करायचा आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये भलेही तेजी आले, लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग आलेलं आहे कालच्या लो पासून, आणि हे बाईंग येत असताना मार्केटमध्ये फ्युचरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऑलमोस्ट 2.4% मायनस आहे. ॲक्च्युली हा आकडा खूप मोठा नाही पण हा आकडा इम्पॉर्टंट आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हायर साईडला लॉंग पोझिशन क्लोज करण्यात आले आणि दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात शॉर्ट पोझिशन जे आहेत ते कॉल साईडला इनिशिएट करण्यात आलेत, आणि विशेषतः हे जे कॉल अपसाईडला इनिशिएट करण्यात आलेत हे साधारणतः 17,400, 17,500 आणि 17,600 या ठिकाणी कॉल रायटिंग करण्यात आले. पण दुसऱ्या बाजूला कम्पॅरेटिव्हली पुट रायटरचा जर विचार केला तर तो 6.7% पुट रायटरचं इन्क्रीमेंट झाले जे इतकं स्ट्रॉंग नाही, पण तरी पण जो 3 दिवसाचा चार्टिकली सपोर्ट आहे 17,200 तिथं मात्र मिनिंगफुल सपोर्ट जो आहे तो मार्केटचा असलेला दिसून येते. आणि ऑप्शनचा जो काय डेटा आहे विशेषतः निफ्टीचा, ह्या डेटामध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर इनकेस काही मुवमेंट अपसाईडला डाऊन साईडला मोठे येण्याचा प्रयत्न झाला तर पॉसिबल निफ्टी इंडेक्स डाऊन साईडला जास्तीत जास्त डाऊन साईडला 17,300 पर्यंत जाऊ शकतो,
हायर साइडला जी रेंज तयार केली आहे मार्केटने साधारणतः 17,600 ओवायच्या डेटामध्ये काय त्या ठिकाणी क्लिअरली विजिबल आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवर विशेषतः व्ह्यू ठेवायचा असेल तर उद्या पण मित्रांनो तुम्ही बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा. विशेषतः 17,200 वरचा प्रत्येक डीप काय करायचं तुम्हाला लॉंग साईडसाठी कन्वर्ट करायचा आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स पण पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून कंटिन्यू वर जाताना दिसून येतोय. आणि साधारणतः बँक निफ्टी इंडेक्सचा टेक्निकल सेटअप जे आहे ते पण एकदम बुलिश फॉर्मेशनमध्ये आहे. रायझिंग एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज क्लिअरली मार्केटचा डायनामिक सपोर्ट हायर साईडला शिफ्ट होताना इंडिकेशन देते. पण दुसऱ्या बाजूला कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय घडलं त्याच्यानुसार जी रेंज तयार केली आहे काल मार्केटनं साधारणतः वरती 38,200 आसपास आणि लोअर साईडला साधारणतः 37,500 ही रेंज उद्या पण ब्रेक होण्याची शक्यता कमी वाटते. कारण का शुक्रवारी रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी, त्यामुळे त्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये कशा पद्धतीच्या कॉमेंट्री येते आणि कशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्समध्ये इनपुट्स बाहेर येतात ते मार्केट काय करणार आहे त्या ठिकाणी वेट अँड वॉचची पॉलिसी ठेवणार आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये आय थिंक मुवमेंट येऊ शकते. मग उद्या पण आपला मार्केटवरचा जो व्ह्यू आहे तो ऑलरेडी बुलिश आहे मित्रांनो. बाय ऑन डीप इथं पण आपल्याला 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा वरचा डीप काय करायचा आहे बाय करायचा. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो बँक निफ्टीमध्ये साधारणतः 3.4% ओआय एडिशन होताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला कॉलमध्ये मित्रांनो 25% कॉल एडिशन झाले, पुटमध्ये फक्त 6% कॉल एडिशन झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाचा पॉईंट जर विचारात घेतला तर 38,100 ते 38,500 या दरम्यान बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि डाऊन साईडला बँक निफ्टीसाठी जे ऑप्शनच्या डेटामध्ये विजिबल आहे ते 37,000 विजिबल आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे बघा निफ्टीच्या ओवायच्या डेटामध्ये क्लिअरली 17,600 विजिबल दिसतंय, बँक निफ्टीच्या डेटामध्ये लोअर साईडला 37,000 विजिबल दिसतंय. म्हणजे दोन इंडेक्स भलेही टेक्निकली चार्टिकली बुलिश असलं तरी ओवायच्या डेटामध्ये एक अपसाईड दाखवतंय एक डाऊन साईड विजिबल दाखवतंय. म्हणजे याचा अर्थ मार्केट उद्या पण काल जसं मार्केट होतं आज जसं मार्केट आहे सेम त्याचं रिफ्लेक्शन उद्या गुरुवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर विशेषतः निफ्टी इंडेक्स जो आहे तुम्हाला जर बाय करायचाच असेल उद्या अपसाईडला जाताना तर निफ्टी इंडेक्स 17,422 वरती निघाल्यानंतर निफ्टीवरती बुलिश होऊ ठेवा. पॉसिबल तुम्हाला निफ्टीमध्ये बेस्ट जर काय उद्या मिळू शकत असेल तर ते 17,560 मिळू शकतं, त्याच्यावरती मार्केट जाणार नाही. दुसऱ्या बाजूला इनकेस निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशरला सुरुवात झाली आणि निफ्टी इंडेक्स 17,241 आसपास आला किंवा 17,200 जर मार्केटनं ब्रेक केलं तर त्या ठिकाणी पॉसिबल तुम्हाला निफ्टी इंडेक्स जो आहे तो 17,100 जाताना दिसणार आहे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपला बाजार बोल हा टेलिग्राम चॅनल पण काय करा त्या ठिकाणी जॉईन करा आणि त्याचबरोबर आपला प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स 9 ऑगस्टपासून सुरू होतोय. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीवरती जर बुलिश होऊ ठेवायचं असेल तर बँक निफ्टी 37,469 वरून काय करा सेल करा, त्या ठिकाणी 37,210 आणि 37,000 हे पॉसिबल डाऊन साईडला टार्गेट भेटेल. आणि दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी बाय करायचं असेल तर फक्त आणि फक्त 38,111 बाय करा, 38,863 पॉसिबल अपसाईडला टार्गेट मिळेल. पण मित्रांनो हे झाल्या लेवल्स उद्या इम्पॉर्टंट नाही आहेत. कारण का मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसामध्ये विशेषतः 19 तारखेपासून आत्तापर्यंत तुम्ही जर बँक निफ्टीचं बिहेवियर बघितलं तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे साधारणतः 34,750 वरून बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी 38,000 काय झालं पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी जी अपट्रेंड आहे किंवा जी ट्रेंड लाईन क्लिअरली दिसते अपसाईडला ही शार्प आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इन केस मित्रांनो आत्तापर्यंत हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स असा आहे अशी ट्रेंड लाईन आता बघा मार्केटनं ज्या पद्धतीचं प्राईस ॲक्शन तयार केलेलं आहे ज्या पद्धतीचं मार्केटचं सेटअप सुरू आहे ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर काय दिसते आपल्याला मित्रांनो पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एक हाय तयार झाला होता ज्या ठिकाणी मार्केट गॅप अप ओपन झालं होतं त्यानंतर एक्झॅक्ट त्याच पॉईंटला मार्केटनं सपोर्ट घेतला होता आणि पाठीमागच्या 1 ते 2 दिवसात पण मार्केटनं एक्झॅक्ट या ठिकाणी काय केलंय सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करणे केलेला आहे आणि ती लेवल आहे 37,700. ती कोणती लेवल आहे 37,700 लेवल आहे आणि हायर सेटला मार्केट मित्रांनो पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनपासून 38,100 क्रॉस करायचा प्रयत्न करते मार्केट तिथं सक्सेस झालं आणि मार्केटचं ज्या पद्धतीचं प्राईज ॲक्शन तयार झालंय त्याच्यानुसार मे बी मार्केट या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न जे आहे ते काय करायला लागले बनवण्याचा प्रयत्न करायला लागले किंवा मार्केट या ठिकाणी कन्सोलिडेशन करण्याचा प्रयत्न करायला लागला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि इन केस मित्रांनो बघा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट गॅप अप ओपन झालं साधारणतः 38,200 किंवा 38,300 जर मार्केट ओपन झालं तर मॅक्झिमम मार्केट जे आहे ना पहिल्या 5-10-15 मिनिटांमध्ये 38,500 जाऊ शकतं त्याच्यावरती जाणार नाही कारण का खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले आणि इन केस हे मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालं असल्यामुळं
मार्केट जर 200-300 पॉइंट गॅप अप ओपन झालं तर त्या ठिकाणी त्या कॉल रायटरला बाहेर पडावं लागेल. आणि इन केस तो कॉल रायटर जर बाहेर पडला आणि त्याच कंडिशनला मार्केटनं जर 38,500 ब्रेक केलं तर इमिडिएट बेसिसवर बँक निफ्टी इंडेक्स 38,700-38,800 पर्यंत तुम्हाला जाताना दिसून येईल. पण सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, आपल्याला उद्या गॅप अप ओपन जर मार्केट झालं तर त्या ठिकाणी आपला आर आर रेशो जो आहे तो फेवरेबल असणार नाही, कारण त्या ठिकाणी मार्केटमध्ये रिवॉर्ड आपल्याला बेटर मिळू शकणार नाही, कारण का रिस्कचं प्रमाण जास्त असेल. ओके, हा पहिल्यांदा मुद्दा घ्या. आणि दुसरं, उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि ह्या वीकली एक्सपायरीला आपल्याला जर मार्केट गॅप अप ओपन झालं 200 पॉईंट किंवा 300 पॉईंट, ओके 200-300 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाची जी काही कॅन्डल तयार होईल मित्रांनो, ह्या कॅन्डलच्या हाईच्या वर जर मार्केट जात नसेल त्या ठिकाणी आणि मार्केट ज्यावेळेला हा लो ब्रेक करेल त्यावेळेला मित्रांनो जरूर तुम्ही एक पीई ऑप्शन बाय करा. साधारणतः हा पीई ऑप्शन मित्रांनो 37,400 काय करू शकता, बाय करू शकता. कधी मार्केट गॅप अप ओपन झालं साधारणतः 38,200-300 आसपास आणि मार्केट त्या ठिकाणी पहिला 5 मिनिटाचा हाय ब्रेक करत असेल आणि लो मिनिटाचा लोचा ब्रेक करून जर डाऊन साईड ला येण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही 0 to 0 साठी काय करू शकता, जरूर 37,400 वगैरे कॉल ऑप्शन लिमिटेड रिस्क सहित बाय करू शकता. कारण का मित्रांनो, मार्केटनं आतापर्यंत हिस्टॉरिकल काय केलं माहिती का, असं ज्याला मार्केट सतत साधारणतः 3,000 पॉईंटच्या आसपास अपसाईडला जातं त्यावेळेला पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्समध्ये 1,001 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे. काय सांगतोय मी, 1,001 पॉईंटचं करेक्शन झालं. आणि आता कंडिशन कसं आहे, एकतर मॉनिटरी पॉलिसी आहे, दुसरं ग्लोबल क्यूज किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन आहे, त्यामुळे असं होण्याची प्रॉबॅबिलिटी एक नाकारता येत नाही. पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला जे कन्फर्मेशन घ्यायचं हे कुठून घेऊ शकता कन्फर्मेशन, जसं की बँक निफ्टी या ठिकाणी 37,700 डाऊन साईडला ब्रेक करेल वरून जाऊन खाली येताना, ओके आणि खाली येत असताना मित्रांनो परत एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सर्वात मोठा बँक निफ्टीसाठी 37,500 या ठिकाणी ओआयचा सपोर्ट आहे आणि विथ चेंज इन ओआयचा देखील याच ठिकाणी सपोर्ट आहे. म्हणजे ह्या सपोर्टचं जोपर्यंत व्हायलेशन होत नाहीये डाऊन साईडला तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आय थिंक मला वाटतं की पुट ऑप्शन बाय करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि हा सपोर्टचं ब्रेकडाऊन जो होईल तो साधारणतः 37,422 होईल. कुठं होईल, 37,422 आसपास. म्हणजे तुम्ही सेफ जर प्ले करायचं असेल तर 37,400 खाली मार्केट जाताना किंवा 37,450 खाली मार्केट जाताना तुम्ही जरूर पुट साईडकडे एक एंट्री घेऊ शकता. त्या ठिकाणी 60-70 पॉईंटचा अपसाईडला स्टॉपलॉस ठेवू शकता. तो मॅक्झिमम स्टॉपलॉस तुमचा 38,022 पर्यंत मॅक्स तुमचा काय येईल त्या ठिकाणी येसेल येईल, हे पहिल्यांदा लक्षात आहे. आणि त्या केसला जर मार्केट डाऊन साईडला आलं तर पॉसिबल मार्केट मित्रांनो हा जो गॅप तयार झालेला आहे या ठिकाणी हा गॅप भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इमिडिएट बेसिसवर करेल असं सध्याला ह्या बँक निफ्टीच्या चार्टनुसार काय होतंय आपल्याला वाटत आहे. आणि इन केस मार्केट प्रोबॅबिलिटी जी आहे ना ती सर्वात जास्त माझा असा अंदाज आहे की मार्केट ही रेंज ब्रेक करणार आहे इतर रेंज आणि अपसाईडला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, हे पहिल्यांदा काय करा क्लिअरली लक्षात घ्या. मग अशी कंडिशन असेल तर मग निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, निफ्टीमध्ये पण मित्रांनो ऑलमोस्ट तीच कंडिशन आहे. या ठिकाणी निफ्टी इंडेक्स देखील पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशनपासून 17,200 स्ट्रॉंग काय करतोय, सपोर्ट घेतोय. आणि पॉसिबल हा सपोर्ट मित्रांनो हायर साईडला हायर साईडला जो रेजिस्टन्स आहे मार्केटचा तो आहे साधारणतः 17,400 या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी कॉल रायटर देखील अग्रेसिव्ह आहेत. म्हणजे 17,400 वरती जर मार्केट गॅप अप ओपन झालं, ओके मार्केट गॅप अप ओपन झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो तो कॉल रायटर अडचणीमध्ये येऊ शकतो 17,400, कारण का 17,400 जो व्हॉल्यूम आहे कॉल रायटरचा तो खूप मोठा आहे. आणि मार्केट 17,460 ह्याच्या वरती गॅप अप ओपन व्हायला पाहिजे, होईल का ना होईल माहीत नाही पण व्हायला पाहिजे. ते वर झालं ओपन तर हा कॉल रायटर ट्रॅपमध्ये होऊ शकतो, अदरवाइज हा कॉल रायटर बाहेर पडणार नाही आणि क्लोजिंग बेसिसवर तो मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न करेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केट डाऊन साईडला जर इथं पण सेम तशीच कंडिशन आहे, मे बी मार्केट इकडे डाऊन साईडला याचा प्रयत्न करेल, इथून हे परत या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला जाईल असं सध्याला वाटत आहे. त्यामुळे उद्या वीकली एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरीला काळजीपूर्वक ट्रेड करा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.